इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे इचलकरंजीला लवकरच पाणी मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता इचलकरंजी शहराची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकुड उद्भव दूधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे पण या योजनेला दूधगंगा नदीकाठावरील गावांचा तीव्र विरोध आहे त्यामुळं निर्माण झालेल्या वादातून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकरा सप्टेंबरला मुंबईत बैठक आयोजित केली होती पण त्यावेळी ही बैठक होऊ शकली नाही दरम्यान रद्द झालेली बैठक लवकर घ्यावी या मागणीसाठी खासदार धैर्यशील माने आणि दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली मुख्यमंत्री शिंदे यांनी इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे लवकरच जलसंपदा मंत्री पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्वांच्या शंकांचं निरसन करून समन्वयातून मार्ग काढण्यात येईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केल्याचं चोपडे यांनी Terima